नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग। तुम्ही सगळेजण कसे आहात? मजेतच आहात ना? मजेतच रहा आणि आनंदी रहा। दररोज आपल्या या ऑनलाइन क्लासला नेहमी तुम्ही उपस्थित रहा। आजच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा। बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाइन वारीत मी सौ हर्षदा हरिश्चंद्र चव्हाण पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा विलेपार्ले पूर्व येथील सहायक शिक्षिका तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं मनापासून स्वागत करते। मुलांनो, आता मी तुम्हाला छोटेसे एक गाणं ऐकवते, तुम्ही ऐकायचंय आणि त्यामुळे तुम्हाला त्या गाण्यातूनच तुम्हाला आज आपला कोणता विषय आहे, कोणता घटक आहे ते कळणार आहे। बाळांनो या गाणे गाऊया, गाता गाता आपण स्वयंपाकघरात जाऊया, अन्न पदार्थांची माहिती मिळवूया, अन्न पदार्थांची माहिती मिळवूया, उकडणे भाजणे तळणे वाफवणे पदार्थांचा आज आपण अभ्यास करूया, हसत खेळत शिकूया परिसराचे अधिक ज्ञान मिळवूया, हसत खेळत शिकूया परिसराचे अधिक ज्ञान मिळवूया। मुलांनो, तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। सर आता आपला विषय आहे परिसराभ्यास, घटक आहे स्वयंपाकघरात जाऊया। आजची तारीख आहे 23 ऑक्टोबर 2020 आणि आजचा वार आहे शुक्रवार। आपल्या घरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्वयंपाकघर। देवघरासारखं आपण स्वयंपाकघराला अतिशय महत्वाचं स्थान आहे। आहारातील निरनिराळे पदार्थ बनवण्याचं ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर। आहारावरच आपल्या शरीराचं संपूर्ण स्वास्थ्य आपलं अवलंबून असतं। जेव्हा आई सकाळी उठते, देवपूजा करते, तेव्हा ती प्रथम सकाळी उठल्यानंतर काय करते, ओट्याची आणि शेगडीची पण पूजा करते। त्यामागची एवढीच भावना असते की आपल्या आपल्या हातून सगळे पदार्थ चांगले बनू दे आणि सगळ्यांच्या पोटामध्ये ते चांगल्या रूपात जाऊ दे, अशीच त्यामागची भावना असते। मुलांनो, स्वयंपाकातील पदार्थ बनवणे म्हणजे पण एक कला असते आणि स्वयंपाक करताना अगदी मन लावून स्वच्छतेचे सगळे नियम पाळूनच तो स्वयंपाक करावा लागतो। तरच तो स्वयंपाक ते पदार्थ बनवताना तो अगदी रुचकर आणि तो छान होत असतो। आता तुम्हाला माहित असेल की बाई आता सारखा सांगतो स्वयंपाकघरात जाऊयात, तर आता चला तर आपण मग स्वयंपाकघरामध्येच वळूयात। पहा तुम्हाला मुलांना या स्लाइडवर अगदी स्वयंपाकघरात छान असं चित्र दिसत आहे, हो की नाही? आता शंतनू तो ओळखायचा आहे, शंतनू या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे स्वयंपाकघराचं चित्र दाखवलेलं आहे। हे चित्र कोण कोणत्या भागातलं आहे ते चित्राचं वर्णन करून सांगशील? बाई हे गावाचं आहे, दुसरं शहराचं आहे। शाबास, बरोबर। लगेच आपल्याला गावातलं स्वयंपाकघर लगेच ओळखता येतं की नाही? गावाच्या स्वयंपाकघरातली मांडणी कशी असते पहा, सगळे भांडे भर असतात, पाणी भरायची भांडी, त्यानंतर स्वयंपाकघरातली भांडी, त्यानंतर त्या ठिकाणी स्वयंपाकघर म्हणजे चुलीचा वापर केलेला असतो, अशी वेगवेगळ्या प्रकारची अशी स्वयंपाकघरातली मांडणी असते आणि मातीचं घर, त्या अशा प्रकारे स्वयंपाकघराची ती रचना केलेली असते। आणि त्याच्या उलट शहरामध्ये म्हणजे आपल्याला संपूर्ण असं ट्रॉली टाईप संपूर्ण भांडी आतमध्ये ते
ट्रॉली मध्ये गेलेले असतात, स्वयंपाक असं नीट नीट कर, त्यानंतर पाण्यासाठी अॅक्वागार्डची सोय केलेली असते, असं म्हणजे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात आणि प्रत्येक स्वयंपाकघराची रचना प्रत्येकांच्या घरी अशी वेगवेगळी केलेली असते. आता आपण पुढचं स्लाइड पाहूया. आता सगळ्या मुलांनी या चित्राचं नीट निरीक्षण करायचंय आणि स्वयंपाकघरामध्ये आपल्याला काय काय दिसतंय त्या गोष्टी सांगायच्या. हा पहा, तुम्हाला इथे छान पैकी एक स्वयंपाकघर दिसत आहे आणि आई काय करताना दिसते ह्या चित्रामध्ये सांगायचंय. हा ध्रुव सांगायचे, ध्रुव बाई पुऱ्या करते आहे. हा, ज्याला उत्तर येत असेल त्याने फक्त रेज हँड करायचे. हा बरोबर, पुऱ्या करता दिसत आहे. त्यानंतर ती पुरी जी तळते ना, ते भांड कोणतं आहे माहिती का तुम्हाला? कोणत्या भांड्यामध्ये ती पुऱ्या तळत आहे? बरोबर, शाबास, छान. आता पहा चित्राचं परत निरीक्षण करायचंय. आता मी तुम्हाला आणखी माहिती सांगते. या ठिकाणी पण हे गावातील स्वयंपाकघर दिसत आहे, हो की नाही? खाली निघा ती आई निघा खाली बसून स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक करताना ती काय करत आहे? ती स्टोव्हचा इंधन म्हणून ती स्टोव्हचा वापर केलेला आहे. उष्णतेचे साधन आहे. कढईमध्ये ती पुऱ्या तळत आहे. त्यानंतर बाजूला नाही का पेट्रोमॅक्स कंदीलपेक्षा मोठं ते प्रकाशाचं ते साधन आहे. अजून सुद्धा गावाला काही काही ठिकाणी म्हणजे पूर्वीचं हे गावातलं हे चित्र दिसते. आता सगळीकडे लाईटची सोय आलेली आहे, पण लाईट नसेल तेव्हा मग कंदील किंवा पेट्रोमॅक्स जास्त उजेड येण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तसंच नाही का आजूबाजूला सुद्धा स्वयंपाकघरामध्ये जी भांडी लागतात किंवा काय काय पदार्थ बनवलेला आहे ते सगळं आजूबाजूला तुम्हाला दिसते बरं का. पातेल्यामध्ये भाजी केलेली दिसते पहा. त्यानंतर टोपलीमध्ये पण अशा काही पालेभाज्या मुळा वगैरे आणलेल्या आहे. आणि आई ती मुलगी नाही का आईकडे ती कौतुकाने पाहते आई आज काय काय पदार्थ बनवते. आणि त्या मुलीला पण काय तिला पुऱ्या आवडतात, त्यामुळे ती अगदी छान ती काय करत आहे ती पुऱ्याकडे पाहत आहे. आता आपण दुसऱ्या स्थायीकडे वळूयात. पहा मुलांनो, या ठिकाणी उष्णता देण्याच्या निरनिळ्या पद्धती, उष्णता देण्यासाठी निरनिळ्या ही उष्णतेची साधनं आहेत. कोणकोणती साधनं तुम्हाला चित्रामध्ये दिसते ते चित्राचं आपण नीट निरीक्षण करूयात. पहा, पहिल्या ठिकाणी तुम्हाला चूल दिसत आहे. चुलीमध्ये इंधन म्हणून काय वापरतात? लाकूड वापरतात. आणि गावाला आज सुद्धा बहुतेक स्त्रिया नाही का चुलीवरचा स्वयंपाक पसंत करतात. कारण माहितीये तुम्हाला, तुम्ही पण गावाला जाता त्यावेळी तुम्हाला पण चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे खूप पदार्थ नाही का चुलीवरचा स्वयंपाक जे बनवतात की नाही तो पदार्थ खूप चविष्ट रुचकर लागतो आणि म्हणजे त्याची चवच अगदी वेगळी लागते. त्यानंतर उष्णता देण्यासाठी जे दुसरं जे साधन वापरलेलं आहे दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे विजेची शेगडी. आता विजेवर अनेक आपण घरातील अनेक यंत्र म्हणजे चालत असतात, फ्रीज, त्यानंतर टीव्ही, फॅन असे वेगवेगळे विजेवर हे साधनं चालत असतात. तर विजेवरची ही शेगडी पण आहे. या विजेच्या शेगडीवर आपण स्वयंपाक बनवतो. तर या विजेच्या शेगडीमध्ये इंधन म्हणून वीज वापरलेली आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचं चित्र दिसत आहे. पहा, उष्णतेचं साधन देणारं जे चित्र दिसत आहे स्टोव्ह. तुमच्या घरामध्ये पण अशा प्रकारचे स्टोव्ह तुम्ही पाहत असता आणि त्या स्टोव्ह मध्ये इंधन म्हणून म्हणजे स्टोव्ह चालण्यासाठी, स्टोव्ह पेटण्यासाठी कशाचा उपयोग केलेला असतो? रॉकेल. त्या रॉकेलच काय म्हणतात? घासलेट असे म्हणतात. लक्षात आलं? आज सुद्धा काही ठिकाणी मग शहरामध्ये सुद्धा म्हणजे स्टोव्हचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे गॅस शेगडी. ही पहा, चार बर्नर असलेली शेगडी एकाच वेळेस नाही का खूप सारे अन्न पदार्थ कमी वेळामध्ये म्हणजे एकाच वेळेस नाही का शिजले जातात. तुमच्या घरामध्ये दोन बर्नरची शेगडी दिसत असेल आणि त्या ही जी गॅसची शेगडी आहे त्याचं इंधन सिलेंडरमध्ये गॅस भरलेला असतो त्या गॅसवर ही शेगडी चालते. आता काही ठिकाणी बिल्डिंगमध्ये काय केलेले असतात? पाईपलाईन गॅसची सुद्धा व्यवस्था केलेली असते. पहा, हे उष्णता देण्याची कोणकोणती साधनं आहे त्याचं नीट निरीक्षण करायचंय. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. ह्या उष्णतेवरच प्रत्येकाच्या घरी शेगडी असेल, काहींच्या घरी नाही का स्टोव्ह असेल, स्टोव्ह पण असेल, शेगडी असेल. त्यानंतर गावाला बघतो आपण चुलीचा वापर केलेला असतो. काही जण नाही का विजेच्या शेगडीवर सुद्धा म्हणजे स्वयंपाक करतात. तर अशा प्रकारे आणखी काही आपण उष्णता देणारी जी साधनं आहेत पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. हा पहा, तुम्हाला इथे दिसत आहे बा सौर चूल.
सौर सूर म्हणजे सूर्याच्या उष्णते उष्णतेवर, जेव्हा ऊन असतं की नाही त्या उन्हा उन्हावर ही सूर्य सौर चूल म्हणजे सूर्यचूल त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे जेव्हा ऊन असतं तेव्हा त्या चुलीचा उपयोग केला जातो. त्यानंतर ओव्हन, ओव्हन मध्ये ओव्हन पण एक विजेच विजेवर चालतं म्हणजे इंधन म्हणून विजेचा वापर केला जातो. आपण ओव्हन मध्ये काही पदार्थ आपण गरम करतो, काही पदार्थ शिजवून घेतो, काही पदार्थ आपण भाजून सुद्धा त्याच्यामध्ये केले जातात, केक, त्यानंतर वेगवेगळे पदार्थ असे आपण ओव्हन मध्ये पिझ्झा बर्गर असे वेगवेगळे पदार्थ आपण ओव्हन मध्ये बनवतो. तर ओव्हन मध्ये इंधन म्हणून विजेचा वापर केलेला असतो. त्यानंतर तुम्हाला हे पुढचं चित्र नवीन दिसत असेल तर काही मुलांना हे माहित पण असेल, तर हे जे उष्णतेचे जे साधन आहे ना त्याला म्हणतात बार्बेक्यू. आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तळ आहे दिसतात की जाळीदार अशा तारा वगैरे दिसतात, त्याच्या खाली कोळसा पेटलेला असतो आणि त्या कोळशावर ही हे पदार्थ भाजतात. म्हणजे पनीर, त्यानंतर मिरच्या, कणीस, मासे, म्हणजे तेल न लावता नुसतं तिखट मीठ असं हे ह्या पदार्थावर लावून हे पदार्थ भाजून घेतात. आणि हे भाजलेले पदार्थ खूप अगदी टेस्टी आणि रुचकर लागतात. तुम्ही पण खाल्लेले असाल, खूप सुंदर लागतं अगदी. त्यानंतर जे पुढचं तुम्हाला जे उष्णतेचे जे साधन दिसतं ते नवीन आहे. आता नवीन ते काही काही ठिकाणी काही काहींच्या घरी पण वापरत असतात, त्याला म्हणतात एअर फ्रायर. आणि या ठिकाणी पण जे पदार्थ आपण तळून खातो की नाही पण तळूनच्या ऐवजी याच्यामध्ये अगदी कमी तेलामध्ये या साधनामध्ये काय करतात, कमी तेलामध्ये हे पदार्थ बनवले जातात. म्हणजे अशा प्रकारे अन्न पदार्थ शिजवण्यासाठी अशा वेगवेगळ्या उष्णतेच्या साधनाचा उपयोग केला जातो. आपण मागील स्लाइड मध्ये पाहिलं चूल, नंतर स्टोव, त्यानंतर विजेची शेगडी, त्यानंतर गॅस, आणि आता तुम्ही स्लाइड वर पाहता सौर चूल, ओव्हन, बार्बेक्यू, एअर फ्राय, यातली काही जी उष्णतेची साधनं आहेत ना तुम्ही नव्याने पाहत असाल, तर मुलांना तुम्ही पहा म्हणजे उष्णता देण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा उपयोग केला जातो. आता आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आहारातील वेगवेगळे पदार्थ आपण पाहिलेले आहे. आहारातील हे जे वेगवेगळे पदार्थ आहेत आपल्याला मग आधी बाजारातून कडधान्य, अन्नधान्य, भाज्या, फळे, पालेभाज्या, त्यानंतर मांस, मासे, अंडी, नंतर दूध, हे दुधाचे वेगवेगळे जे पदार्थ दिसतात की नाही, बटर, दही, त्यानंतर योगर्ट, असे वेगवेगळे पदार्थ आपण काय करत असतो बाजारातून आपण आणतो. आणि त्यानंतर आपण काय करतो मग की त्या पदार्थानुसार मग आपल्या आवडीनुसार त्याचे काय वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. पहा या ठिकाणी तुम्हाला जेवणाचं जे ताट दाखवलेलं आहे मग हे सगळ्या पदार्थांचा उपयोग करून असं हे छान असं जेवणाचं ताट असं तयार झालेलं आहे. एक पहिलं जे जेवणाचं ताट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दररोज खात असता भाजी, पोळी, वरण, भात, कोशिंबीर, पापड, असं छान असं जेवणाचं ताट दिसते. आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला जे लोक म्हणजे मटण, मांस, मासे असे खातात ना, अंडी, हे दुसरं जे ताट दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे या आहार या आहारातील जे जेवणातले पदार्थ आहेत आपण रोजच्या जेवणामध्ये आपण ह्या पदार्थांचा आपण उपयोग करत असतो. मग हे पदार्थ आपण तुम्ही आता हे जेवणातले सगळे पदार्थ पाहिलात पण हे पदार्थ बनवण्यापूर्वी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया केल्या जातात. आता आपण पाहूया. आता प्रथम आपण जेव्हा धान्य भाज्या वगैरे तेव्हा आपण आणत असतो की नाही तेव्हा आपण काय करत असतो की त्या भाज्या धान्य आपण निवडतो. आणि मग निवडून झाल्यानंतर आपण मग धान्य वगैरे पूर्वी घरामध्येच स्त्रिया काय करायच्या पूर्वी दळण्यासाठी जात्याचा उपयोग करत असे. आणि मग ते दळण्यासाठी त्यांना अगदी सकाळी उठल्यापासून अगदी खूप खूप सकाळी पहाटे ते उठून ते दळत असत कारण दळायला खूप वेळ लागतो. आता सोय झालेली आहे मग आपण दळण कुठून दळून आणतो, आपण गिरणीमधून दळून आणतो, हो की नाही. आपण मग ज्वारी, बाजरी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ हे काय करतो आपण गिरणीमधून दळून आणतो. आणि त्याच्यानंतर मग आईने का ज्वारीची भाकरी करते, बाजरीची भाकरी करते, त्यानंतर गव्हापासून पोळी बनवते. मग ह्या क्रिया नंतर होतात पण आधी हे पदार्थ बनवण्यापूर्वी ह्या सगळ्या क्रिया आपल्याला कराव्या लागतात. आणि इथे पहा ज्यांच्या गावाला काहींच्या घरी देणारे जे गाय, म्हैस, शेळी,
मग हे त्यांच्या घरी नाही का दूध दुभत्याचं प्रमाण जास्त असतं, आणि मग दुधापासून दही बनवतात, ताक बनवतात, लस्सी बनवतात, आणि मग हे पदार्थ बनवण्यासाठी ह्या घुसळण्यासाठी अशा ज्या मडक्याचा वापर केलेला असतो, आणि त्याच्यामध्ये दही घुसळून खूप सुंदर ताक तयार होतं, लस्सी लस्सी दही पासून तयार करतात. आपण काय करतो, आपण घरामध्येच आपण भांड्यामध्ये रवीने काय करतो घुसळतो, आणि नंतर कधी कधी आपण मिक्सर मधून सुद्धा दही दही घुसळून आपण लस्सी वगैरे बनवत असतो. पण या ठिकाणी जे साधनाचा उपयोग केलेला आहे, आज सुद्धा गावाला तुम्ही गेला की काही ठिकाणी अशाच पद्धतीने घुसळण्यासाठी म्हणजे या मडक्या म्हणजे अशा पद्धतीने उपयोग केला जातो, आणि त्यामुळे आपल्याला त्याची चव अगदी निराळी वेगळीच लागते. लक्षात आलं? नंतर आपण पुढच्या स्लाइडवर पाहणार आहोत अन्न पदार्थ शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. आता आपल्या घटक आता सुरू होत्या, कारण या अन्न पदार्थ शिजवण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत ना, ते तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहायचे. पहा मुलांनो, उकडणे, अन्न पदार्थाची जी शिजवण्याची पद्धत आहे ती उकडणे. तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये दिसते तुम्हाला की एका भांड्यामध्ये काहीतरी उकळत ठेवलेलं आहे, आणि उकळण्यासाठी पाणी आणि जो पदार्थ आपल्याला शिजून घ्यायचा असेल तो पदार्थ आपल्याला उकळून घ्यावा लागतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. तुम्हाला कार्तिक सांग बघू, तुला चित्रामध्ये कोणकोणते पदार्थ दिसत आहे? हा बरोबर आहे. हँड राईज असेल ना बाळांनो, सगळ्यांनी एकदम बोलायचं नाही. आता बघा मी सांगत्या, भात भात, त्यानंतर बटाटे, अंडी, कडधान्य, नंतर आपण मटण खातो की नाही, मटण, चिकन, हे पदार्थ जास्त शिजवावे लागतात, पाणी घालून ते जास्त शिजवून घ्यावं लागतं. आणि आपण मग जास्त हे शिजवण्यासाठी आपण प्रेशर कुकरचा आपण वापर करतो, कारण त्या कुकरमध्ये पदार्थ लवकर शिजण्यास मदत होते. आपण हे जे पदार्थ जर बाहेर पातेल्यात किंवा असे कुठल्या भांड्यामध्ये शिजत ठेवलो ना, त्याला वेळ जास्त लागतो. मग प्रेशर कुकरमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये ते पदार्थ शिजून म्हणजे शिजण्यास मदत होते. आणि मग जो काही आपण पदार्थ दररोज आई सकाळ संध्याकाळ कुकर लावते की नाही, डाळ भाताचे कुकर लावते, मग डाळ भात त्याच्यामध्ये जे पौष्टिक घटक असतात ना, ते टिकून राहण्यास सुद्धा मदत होते, कारण कुकरमुळे ते पदार्थ आतच ते वाफेवरच ते पदार्थ शिजले जातात, आणि मग त्या पदार्थाची सुद्धा ते गुण त्या पदार्थामध्ये राहण्यास मदत होत असते. आणि याशिवाय आणखी वेगवेगळे पदार्थ उकडून केले जातात. आता तुम्ही पाहता तुम्ही दुधापासून जी बासुंदी वगैरे बनवतात, ते पण बासुंदी आटायला खूप वेळ लागत असतो, ते पण बासुंदी शिजायला खूप वेळ लागते. बासुंदी, त्यानंतर खीर वगैरे असे वेगवेगळे पदार्थ आपण काय करतो, उकडून आपण ते पदार्थ करत असतो. त्यानंतर आपण पुढच्या स्लाइडवर पाहूया तुम्हाला काय चित्र दिसतंय. आता इथे तुम्हाला एक व्हिडिओ दिसते, पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कोणता पदार्थ उकडताना दिसते. पहा, तुम्हाला माहित असेल तुमच्या घरी पण हे ब्रोकोली म्हणून हा ही भाजी आहे, म्हणजे फ्लावर सारखीच ही भाजी दिसते. म्हणजे ह्या भाजीला सुद्धा पाण्यामध्ये जास्त उकडून घ्यावं लागतं. ही जी भाजी आमच्या घरी आहे ब्रोकोली, बरोबर आहे, ठीक आहे. ही ब्रोकोली जास्त भाजी म्हणजे बाहेर देशामध्ये जास्त ती भाजी तयार होत असते, आणि आपण सुद्धा मग बाहेरच्या अनेक अनेक बाहेरच्या देशातल्या भाज्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी उपयोग करत असतो. आता मम्मी बनवते, बरोबर छान लागते ना ती भाजी, हो की नाही? खूप छान लागते. हो, आता आपण पुढचं पुढच्या स्लाइड वर तर तुम्हाला मज्जा येणार आहे. पहा, अन्न शिजवण्याची दुसरी पद्धत आहे तळणे, हो की नाही? आता तळण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पदार्थ तळलेले दिसतात. काही पदार्थ तेलामध्ये तळतात, काही पदार्थ तुपामध्ये तळतात. माहिती तुम्हाला मुलांना तुम्हाला सगळ्यांना तो वडापाव आवडत असतात. वडे जे असतात ना, बटाटे वडे, साबुदाणे वडे, त्यानंतर मेदू वडे, हे सगळे पदार्थ तेलामध्ये तळतात. नंतर चकली, पुरी, त्याचप्रमाणे भजी, आणि असे असे वेगवेगळे पदार्थ तेलामध्ये तळतात. तुपामध्ये पण आपण आता तुम्ही दिवाळी जवळ आलेली आहे, त्यामुळे आई कोणकोणते पदार्थ तेलामध्ये तळते, तुपामध्ये तळते, तुम्ही ते बारीक निरीक्षण करायचे. दिवाळीमध्ये तर भरपूर पदार्थ तेलामध्ये तळत असतात. करंजी, शेव, चिवडा, त्यानंतर पापडी, शंकरपाळे, असे पदार्थ तळून केले जातात. काही जण तेलाऐवजी तुपाचा वापर करतात, कारण तूप काय असतं, आपल्या शरीराला
चांगलं असतं. आपण मग काही पदार्थ जे आहेत ना लाडू वगैरे बनवण्यासाठी तुपाचा उपयोग करतो. आणि कधी कधी आपल्या आहारामध्ये पण तुम्ही जेव्हा वरण भात वगैरे खाता की नाही, वरण भातावर आई जेव्हा तुपाची धार सोडते तो वरण भात खायला छान लागतो. वरण भात मोदकावर पण आपण तूप घालून खात असतो आणि मग ते पचायला पण आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून हे काही जे पदार्थ आहेत ना ते तेलामध्ये तुपामध्ये केले जातात. तुम्हाला आणखी काही पदार्थ जे तळून खातात ते पदार्थ तुम्हाला माहिती आहे का मुलांना, कोणकोणते पदार्थ तळून खाल्ले जातात? आता चित्रामध्ये मी काही पदार्थ दाखवलेले तुम्हाला पण माहित आहेत, आणि काही तुम्ही बाजारातून सुद्धा दुकानातून सुद्धा काही वेस्टर्नचे म्हणजे सोनाक्षी सांगायचे बा, सोनाक्षी समोसे चकली पुरी वडे चिवडा. काय काय चिवडा पण तेलामध्ये तळून घेतात बरोबर. आणि तुम्हा मुलांना तर पुरी वडे खूप आवडते, शाबास. हा काही पॉपकॉर्न किंवा हे बटाट्याचे काही असतात ना चिप्स वगैरे हे पण. हा तर आपल्याला सगळ्यांना तेलामध्ये तळलेले पदार्थ खूप आवडतात, पण तेलामध्ये तळलेले पदार्थ आपण मुलांना जास्त खायचे नाही का, कारण काय होतं ते पचायला ते जड असतात, लक्षात आलं. आणि कधी कधी आपण सारखं तुम्ही जर आता दिवाळीच्या दिवसामध्ये पहा दररोज जर तुम्ही चकली खाल्ली तर लगेच तुम्हाला काय होणार, घशाला त्रास होणार, खोकला येतो. आणि म्हणून तळलेले पदार्थ जास्त खायचे नाहीत. आणि तळलेले पदार्थ खाल्ले की काय होतं आपली चरबी पण स्थूलपणा वाढतो. आणि काही मुलांना तर अगदी लहानपणापासूनच त्यांना अगदी वडापाव किंवा असं तळलेले पदार्थ जास्त आवडतात. मग ती मुलं काय होतात, मग अशी स्थूल होतात, मग त्यांना हालचाल करायला धावायला वगैरे त्यांना त्रास होतो. आणि म्हणून तळलेले पदार्थ आपण जास्त. हा आता मी तुम्हाला माहिती सांगते ना मुलांना, पेटी व शेवपुरी. हो बरोबर बरोबर आहे. आता ती माहिती तळलेले पदार्थ का खायचं नाही तिची माहिती ऐकायची की नाही. आपण काही प्रमाणात काही म्हणजे आठवड्यातून 15 दिवसातून आपण तळलेले पदार्थ खाल्ले तरी चालणार आहे, पण दररोज जर तुम्ही तळलेले पदार्थ दररोज वडापाव मागितला किंवा वेफर्स मागितलं तर त्यामुळे आपल्याला शरीराला ते काय असतं ते वाईट असतात. म्हणून असे पदार्थ जास्त तळलेले पदार्थ खायचे नाही. आता आपण पुढची जी स्लाईड बघणार आहोत अन्न पदार्थ शिजवण्याची पुढची पद्धत आपण पाहणार आहोत. आता आता या ठिकाणी तुम्हाला या तळलेला कोणता पदार्थ यात दिसतो पहा तुम्ही. बरोबर तुम्ही ओळखलं बरोबर. पण तेलामध्ये मुलांनो बरोबर. आता आपण पुढे बघणार आहोत. अन्न पदार्थ शिजवण्याची जी पुढची पद्धत आहे ती वाफवणे. आता आपण बघितलं उकडणे बघितलं, आता तळणे. तळण्यामध्ये तर भरपूर पदार्थ तुम्ही पाहिलात, तुम्हाला तळलेले पदार्थ पण आवडले असं वाटत होतं की नाही. कधी एकदा ते पोळी खातो, कधी एकदा वडापाव खातो, असं झालं असेल तुम्हाला, हो की नाही. आता आपण वाफवणे. वाफवणे पण खूप छान छान पदार्थ तुम्हाला या स्लाईड वर दिसतात, हो की नाही. आता यशवी सांग बाळा तू, तुला कोणकोणते पदार्थ दिसतात? आणि मोदक. शाबास बरोबर, छान छान छान. आता आपण हे जे वाफवले जे पदार्थ आहेत ना तुम्हाला चित्रामध्ये दिसतात, मोदक इडली, तुम्हाला तर इडली इडली चटणी इडली सांबार खूप आवडतो, ढोकळा पण आवडतो. आणि त्याच्यामध्ये इडलीचं पात्र असते, त्या इडलीच्या भांड्यामध्ये मग ते इडली लावून काय करतात ते कुकरचं झाकण बंद करून 10-15 मिनिटं ते वाफवून घेतात. आणि मग ते वाफेवरच हे पदार्थ शिजवले जातात. नंतर मोदक पण एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्याच्यावर मग चाळणी ठेवतात आणि त्या हो बरोबर चाळणीवर केळीचं जे पान आहे की नाही केळीच्या पानावर ते मोदक ठेवून त्याच्यावर झाकण ठेवतात. आणि खाली पाण्याच्या उकळल्यामुळे आणि ते झाकण ठेवल्यामुळे हे पदार्थ काय होतात शिजण्यास ते वाफवण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे वाफवले जे पदार्थ आहेत, मग या ठिकाणी तुम्हाला आळूचे उंडे दिसतात. मग काही जण काय करतात मग हे आळूचे उंडे मग आपल्या चवीनुसार काही जण ते परतून केले जातात, काही जण मग ते आळूची वडी मग ते तळून खाल्ली जातात, कोथिंबीर वडी पण आधी पण वाफवून घेतात
आणि मग नंतर काहींना मग तळलेलं आवडतं की नंतर मग त्याची वडी पाडून मग ते तळून घेतात. तर लक्षात ठेवायचंय मुलांनो की वाफून कोणकोणते पदार्थ केले जातात. हा तर या ठिकाणी तुम्हाला दिसत चित्रामध्ये मोदक, इडली, ढोकळा, अळू, अळूचे उंडे, त्यानंतर कोथिंबीर वडी, अशा हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ वाफून केले जातात. आता आपण पुढचा पदार्थ पुढची एका अन्न पदार्थ शिजवण्याची पुढची स्लाईड पाहणार आहोत. पुढची जी स्लाईड आहे ती भाजणे. आता पहा मुलांना, तुम्हाला या स्लाईडवर असे अनेक पदार्थ भाजलेले दिसतात. आता पाहूया, आता तुम्हाला तुम्ही ओळखता का हे कोणकोणते पदार्थ भाजलेले आहेत? जान्हवी सांगायचे, जान्हवी जान्हवीने सांगितलं. मुलांनो पहा, फक्त जान्हवी सांगणार आहे, बाकीच्या मुलांना उत्तर येत असेल ना, त्यांनी काय ती उत्तर चॅट बॉक्स मध्ये लिहून ते टाकायचे, कारण तुमचं पण ते उत्तर आम्ही स्वीकारणार आहोत. कारण ज्या मुलाचं नाव घेणार की नाही तेच तेच मूल मला उत्तर सांगणार आहे, बाकीच्या मुलांनी शांतपणे ऐकायचंय. लक्षात आलं? आणि तुम्ही सगळी शहाणी मंडळी आहात, त्यामुळे बाईंच्या तुम्ही सूचना तुम्ही ऐकत असता. आता पण काही मुलं खूप छान अगदी बसलेले आहेत, छान उत्तर देत आहेत. पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की नाही, दररोज तुम्ही चपाती खाता, भाकरी करता, भाकरी खाता, तर हे चपाती भाकरी हे जे पदार्थ ते भाजून केले जातात. त्यांनी तर वांग, हे वांग्याचं भरीत आई करते, काय करतात ते डायरेक्ट ते गॅस बर्नरवर ते भाजून घेतलं जातं. मक्याचं कणीस, मक्याचं कणीस, त्यानंतर या भुईमुगाच्या शेंगा, हे पदार्थ काय करतात, भाजून खाल्ले जातात. तुम्हाला माहितीये मुलांना, हे मक्याच्या कणसाप्रमाणे ज्वारीचं जे कणीस असतं की नाही, ज्वारीच्या कणसामध्ये जेव्हा दाणे तयार होतात तेव्हा जेव्हा ते दाणे कोवळे असतात, म्हणजे खूप अगदी एकदम नाजूक, एकदम कोवळे असतात, अगदी ते दाणे दाबलं की लगेच त्याच्यातून पांढरा असा पदार्थ बाहेर. आणि मग मक्याच्या कणसाप्रमाणे, हो बरोबर आहे, मक्याच्या कणसाप्रमाणे ते ज्वारी. मुलांना आता माहिती ऐकायची आहे, परत मी तुम्हाला परत प्रश्न विचारणार आहे. ज्वारीच्या कणसाप्रमाणे हे ज्वारीचं जे कणीस असतं त्याला काय म्हणतात, हुरडा म्हणतात. ते ज्या ठिकाणी ज्वारी पिकवण्याचे प्रदेश तुम्ही मागच्या मागील पाठामध्ये पाहिलेले आहेत, ज्वारी पिकवणारे प्रदेश कोणकोणते आहेत, तर त्या ठिकाणी मग ज्यांचं शेत असतं की नाही त्या शेतामध्ये मग हे हुरडा हुरडा खाण्यासाठी ते आपल्या नातेवाईकांना बोलवतात. जसं कणीस लागतं की नाही, कणसापेक्षा अतिशय टेस्टी लागतो हुरडा. आणि तो हुरडा जेव्हा ज्वारी ते ज्वारी जेव्हा तयार होत असते तेव्हा जे कोळी कोळी जे धान्य असतं ते दाणे असतात ना, ते हिरव्या रंगाचे असतात आणि मग ते खूप छान लागतात चवीला. मग हा जो हुरडा आहे तो गुळाबरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तो हुरडा खाण्यासाठी त्याची मजाच वेगळी असते. तर तुम्ही कधी जर या साईडला गेलात तर तुम्हाला पण माहित असेल, आणि कधी कधी बाजारामध्ये पण हुरडा विकायला मिळतो, पण बाजारातला हुरडा खाऊन म्हणजे एवढी आपल्याला मजा येत नाही, शेतावर हुरडा खाण्याची ती मजाच अगदी वेगळी असते. तर असे अनेक असे पदार्थ भाजून केले जातात. त्यानंतर तुम्हाला एक पाव आवडतो, बिस्किट आवडतात, त्यानंतर नानकटाई आवडते, खारी आवडते, हे बेकरीमध्ये जे पदार्थ आहेत ना हे पदार्थ पण मोठमोठ्या भट्टीमध्ये ते काय करतात, ते भाजून केले जातात. ओके ने, तर असे काही पदार्थ भाजून करतात. आणि आपण घरामध्ये ओव्हन मध्ये सुद्धा काही पदार्थ आपण भाजून करत असतो. आता आणि अजून अन्न शिजवण्याची आणखी एक पद्धत आहे, परतून केले जाणारे पदार्थ. काही जे पदार्थ आहेत ना, पोहे तुम्ही दररोज नाश्त्याला खाता की नाही, पोहे, त्यानंतर साबुदाण्याची खिचडी, काही थालीपीठ, हे काय थोड्याशा तेलावर ते पदार्थ परतून केले जातात. मग जे आजारी माणसं असतात की नाही, मग त्यांना तेलकट पदार्थ चालत नाही. मॅगी पदार्थ परतून नाही करत, ते मॅगी पदार्थ उकडून करतात, पाण्यामध्ये उकडवतात. मॅगीला पण तसा वेळ लागत असतो, कळलं का तुम्हाला? कोणता पदार्थ कशामध्ये करतात ते कळलं पाहिजे सगळ्या क्रिया. हा तर पोहे, साबुदाण्याची खिचडी, थालीपीठ, त्यानंतर डोसे तुम्ही खाता ना कधी, डोसे मसाला डोसा, त्यानंतर पेपर डोसा, असे वेगवेगळे प्रकारचे डोसे करतात ना, खातात ना, करतात ना, ते सगळे डोसे आहेत ना, ते परतून केले जातात. लक्षात आलं? आता बघूया याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ या कोळशावर कोणकोणते पदार्थ भाजलेले दिसतात तुम्हाला, लक्षपूर्वक पहा. निरीक्षण करायचंय मुलांना, तुम्हाला मी विचारणार आहे कोणकोणते पदार्थ
या ठिकाणी भाजलेले तुम्हाला दिसतात, त्या व्हिडिओ पाहायचे तुम्ही, बघूया तुमचं लक्ष आहे की नाही व्यवस्थित. पहा तुम्हाला खूप सारे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत, हे सगळे पदार्थ भाजून केले जातात माहितीये. हा आता तुम्ही पाहिलात ना हा व्हिडिओ, मग दिसले की नाही पदार्थ हे कोणकोणते पदार्थ भाजून केले जातात. तर आता मला सांगायचंय, यशवी सांग ग कोणकोणते पदार्थ भाजलेले दिसतात तुला. नाही पनीर. यशवी कोण आहे, यशवीच मी उत्तर स्वीकारणार आहे. पहा या ठिकाणी बरोबर बरोबर दिसत नाही. अजून एकदा दाखवा, आता नीट आता नीट व्हिडिओ बघा. पहा जसं भेंडी, त्यानंतर बटाट्याचे चिप्स असतात, पनीर असतात, आणि हे पदार्थ थोडस मीठ आणि तिखट लावून अगदी त्या कोळशावर ते भाजून घेतले जातात, त्यामुळे भाजून सुद्धा हे पदार्थ खूप चविष्ट लागतात. लक्षात आलं, आपण बघितलं ना मुलांना आता की अन्न शिजवण्याचे कोणकोणत्या पद्धती आहेत, हो की नाही. उकडणे, तळणे, आठवायचे सगळ्यांनी आपण उकडण्यामध्ये कोणकोणते पदार्थ पाहिले, तळण्यामध्ये कोणकोणते पदार्थ पाहिले, भाजून कोणकोणते पदार्थ खाल्ले जातात, त्यानंतर वाफून कोणकोणते पदार्थ खाल्ले जातात, आणि परतून थोड्याशा तेलावर किंवा तुपावर कोणकोणते पदार्थ केले जातात. तर हे सगळ्या क्रिया तुम्ही लक्षात ठेवायचे, कारण आपण दररोज या आहारामध्ये आपल्याला वेगवेगळे अन्न पदार्थ असतात, पण त्या अन्न पदार्थावर ह्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात, आणि तशा प्रक्रिया केल्यानंतरच ते पदार्थ काय होतात, रुचकर, स्वादिष्ट आणि चवीला एकदम छान लागतात. आता आपण पाहूयात, बघूयात तुम्हाला. आपण आता काही स्लाइड्स पाहिलं, त्या स्लाइड मधून तुम्हाला कोणकोणते कोणकोणता तुम्हाला भाग कळला हे तुम्हाला मी विचारणार आहे. फक्त तुम्ही काय करायचे, राईज हँड करायचे, आणि त्याच मुलांना मी विचारणार आहे, सामूहिक उत्तर मी स्वीकारणार नाहीये. लक्षात आलं. पहिला आहे, पहा पहिला प्रश्न आहे, चुलीत इंधन म्हणून काय वापरतात. शंतनू, शंतनू तू उत्तर सांगायचंय मला. चुलीत इंधन इंधन लाकूड. शाबास, बरोबर आहे. मग आपण पहा आता आपण ते प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार, कि चुलीत इंधन म्हणून लाकूड वापरतात. त्यांनी उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, उष्णतेची साधने कोणती. श्रेया सांगायचे, श्रेया उष्णतेची साधनं. आपण खूप सारे उष्णतेची साधनं सुरुवातीला पाहिली की कोणकोणत्या उष्णतेची साधनं आहेत, म्हणजे आपल्या अन्न पदार्थ शिजवण्यासाठी उष्णतेची कोणकोणते साधनं वापरतात. आपण पाहिलं की नाही चित्रामध्ये, तुम्हाला आठवत असते. मंदार, मंदार सांगायचे, बाकीच्या मुलांनी सांगायचं ना. ती मुलं जे ज्या मुलाचं नाव येते ती मुलं बरोबर उत्तर सांगतात, बाकीच्या मुलांनी तुम्हाला जे उत्तर येत चकली भाजी हे पदार्थ कसे कळतात, तळल्यात कळतात. हा बरोबर आहे. आधी आपलं वरच्या प्रश्नाचं उत्तर होतं की नाही, उष्णतेची साधनं कोणती, त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, की चूल, विजेची शेगडी, त्यानंतर सौर चूल, ओव्हन, हो की नाही. आपण ही साधनं पाहिले की नाही. हा त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, चकली, बरोबर बरोबर, पुरी, चकली, भजी हे पदार्थ कसे करतात. आर्या, आर्या उत्तर सांगणार आहे मला. आर्याने राईज हँड केला होता. आर्याचं माईक बंद आहे का. बरं, पुरी, चकली, भजी हे पदार्थ तळून करतात. हे पदार्थ काय करतात, तळून करतात, बरोबर, तळून करतात. आता पुढचा जो प्रश्न आहे, पदार्थ तळण्यासाठी कशाचा वापर करतात. इशिका सांगायचे, इशिका तेल बाई. हो हा बरोबर. पदार्थ तळण्यासाठी कशाचा वापर करतात, तेलाचा. हा बरोबर बरोबर, शाबास. पदार्थ तळण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा वापर करतात. छान, तुम्हाला हा आता दाखवलेला तुम्हाला भाग छान समजलेला आहे. तुम्ही मुलं छान छान उत्तर देत आहे, हो की नाही. आता आपण पुढचा पण भाग पाहूया.
आता तुम्हाला चित्रामध्ये खूप सारे फळं दिसतायत, हो की नाही? आणि हे सगळी फळं आपण कच्चीच खातो. आपण हे फळं आपण तुम्ही केळी, त्यानंतर तुम्ही कलिंगड, हे पदार्थ आपण, हे ही जी फळं आहेत, तुम्ही हे फळं तळून खाता का, भाजून खाता का? तर हे पदार्थ आपण, हा बरोबर, हे पदार्थ, हे फळं आपण कच्चेच खाल्ले पाहिजे. लक्षात आलं? हे ही जेव्हा फळं आपण बाजारात आणतो तेव्हा ती स्वच्छ धुवून ती कच्चीच आपण खाल्ली पाहिजे. आणि काही जी फळं असतात त्या त्या सीझन मध्ये ती भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली गेली पाहिजे. कारण काही जी फळं आहेत फक्त त्याच सीझन मध्ये येत असतात. आणि सगळ्यांचा आवडता आंबा, हो की नाही, फळांचा राजा आंबा, तो काय उन्हाळ्याच्या दिवसामध्येच येतो. मग आपण आंबा अगदी खूप त्या दिवसामध्ये आंबा, त्यानंतर हे फणस, नंतर जांभूळ, ही जी फळं आहेत ना त्या दिवसामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये ती खाल्ली गेली पाहिजेत. तसंच आता थंडीचे दिवस सुरू झाले, थोड्या दिवसामध्ये तुम्हाला बोरं दिसतील, त्यानंतर द्राक्षे दिसतील, तर ही फळं आपण त्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली गेली पाहिजे. कारण बाकीची फळं आपण बाराही महिने आपण खाऊ शकतो, पण ही जी फळं आहेत ना बाकीच्या ऋतूमध्ये आपल्याला खायला मिळत नसतात. बाकी काही ही जी फळं तुम्हाला दिसतात म्हणजे आपैकी काही फळं नाही का सोलून खातात. तुम्हाला माहिती का कोणकोणती फळं सोलून खातात? आता काही जी मुलं आहेत ना ती, त्या ज्या मुलांचं मी नाव घेणार आहे त्याच मुलांनी सांगायचं. हा तुम्हाला खूप सारे फळं दिसतात, त्या ओळखायचे की तुम्ही दररोज खात असता, की यापैकी कोणती फळं आपण सोलून खातो? सोनाक्षी सांगायचंय. जी मुलं आता बोलतात ना सामूहिक उत्तर हे करतात, त्यांचे सगळ्यांचे मार्क मी कमी देणार आहे. तर सोनाक्षीच उत्तर सांगणार आहे. सोनाक्षी कुठे? सोनाक्षीने उत्तर, सोनाक्षी सफरचंद, कलिंगड, पेरू, पण केळ, संत्र, मोसंब, त्यानंतर डाळिंब, ही फळं आपण काय करतो? आपण सोलून खातो. काही फळं नाही का आपण कापून खात असतो. हा आता कोणकोणती फळं कापून खातात? आता मला उत्तर सगळ्या बाकीच्या मुलांनी सामूहिक उत्तर द्यायचं नाही का? मी सगळ्यांना तुम्हाला उत्तर येतात की नाही द्यायला, मग ती उत्तर तुम्ही लिहून का ते चॅट बॉक्स मध्ये टाका, आणि ती उत्तर मी पाहणार आहे की किती मुलांना उत्तर आलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला पण मार्क मिळणार आहे. आर्या सांगायचे, आर्या, आर्यन, आर्यन, आंबा, हा सफरचंद, आंबा, त्यानंतर कलिंगड, टरबूज, हे पदार्थ आपण काय करतो? आपण कापून खात असतो. काही पदार्थ आपण, काही जी फळं आहेत ना, काही फळं आपण सालासकट खात असतो. कोणकोणती फळं आपण सालासकट खातो माहिती तुम्हाला? रुद्र सांग बघा. रुद्र सफरचंद, बरोबर, सफरचंद, द्राक्ष, सफरचंद, पेरू, बरोबर आहे, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी, त्यानंतर चेरी, आलू बुखार, चिकू, अशी जी फळं आहेत ना ती फळं आपण सालासकट खात असतो माहितीये. आता आपण ह्या फळांपासून, फळांपासून आपण रस करतो, फळांचे ज्यूस आपण म्हणजे फळांचे ज्यूस आपण करतो. त्यानंतर काही जी फळं आहेत ना ती फळं कापून फ्रूट सॅलेड करतो आपण. काही काही मुलं फळं खायला पण कंटाळा करतात, मग सगळी फळं मिक्स करून त्याच्यामध्ये दूध, साखर असे पदार्थ घातल्यानंतर ते फ्रूट सॅलेड खूप सुंदर लागतं. मग ते फळं, ते फ्रूट सॅलेड खायला तुम्हाला अगदी मजा येते, हो की नाही? आणि काही काही जे फळं आहेत ना, काही फळं, फळांचे दूध वगैरे घालून त्याच्यापासून ते चिकू शेक, त्यानंतर सफरचंदाचं ते ज्यूस बनवतात. आता सुका मेवा, आता सुकी हे जे आहेत ना, बदाम, काजू, ह्या जर सुका मेवा आहेत ना, हे आपण कच्चेच खाल्ले पाहिजेत. अंजीर, त्यानंतर पिस्ता, मनुका, खारीक, खजूर, हे सगळी जी सुका मेवा आहे म्हणजे सुकी फळ आहेत, हे पदार्थ आपण शिजवून खायची नसतात, तळून खायची नसतात. कारण जर त्याच्यावर काही क्रिया केली तर काय होतं, मग त्याच्यातील पौष्टिक घटक सगळे निघून जातात. आणि म्हणून, आणि हे जे सुका मेवा आहेत ना, हे सुका बदाम, काजू, ह्या याच्यातून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळत असतात. आणि म्हणून हे जे सुका मेवा म्हणजे ही सुकी फळं आपण आपल्या दररोज आपण व्यवस्थित खाल्ली गेली पाहिजेत.
आता कोशिंबीर करण्यासाठी कोणकोणत्या कोशिंबीरच्या फळभाज्या लागतात तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे पहा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट आणि गाजर, टोमॅटो, गाजर। आता मी प्रश्न जेव्हा विचारणार ना मुलांनो विचारणार, आता मी तुम्हाला माहिती सांगते की मी अजून पाहिला, हा थोड्या वेळी मी परत मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, प्रश्न विचारेल नंतर, आता तुम्ही फक्त ऐकायचे हा। गाजर बरोबर आहे, गाजर, टोमॅटो दिसते तुम्हाला, बीट दिसते, काकडी दिसते, यांची आपण काय करतो कोशिंबीर करतो। तुम्हाला या ठिकाणी बाजूला कोशिंबीर पण केलेलं दिसते बघा चित्रामध्ये किती सुंदर दिसते। काय काय मुलं नुसतं म्हणजे असं काप खायला पण कंटाळ करतात, मग आई काय करते मग ते गाजर, काकडी, सगळे कोशिंबीरची ज्या फळभाज्या आहेत ना, फळभाज्या ते सगळे कापून ते एकत्र त्यांची काय करते कोशिंबीर करते, मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, दही, मीठ चवीप्रमाणे त्याचा उपयोग करून मग ती कोशिंबीर मग सगळी मुलं तुम्ही आवडीने खाता। बरोबर आहे, नंतर कांदा, हे टोमॅटो, काकडी, गाजर, शिमला मिरची नाही आणि बीट याचे काप करून सुद्धा आपण सॅलड म्हणून आपण ते आपण खात असतो। आणि तुम्ही फंक्शनला जेव्हा तुम्ही लग्न समारंभाच्या ठिकाणी जाता की नाही, तेव्हा ह्या वेगवेगळ्या डिशेसमध्ये ही कोशिंबीरीची जी फळं आहेत ती छान असे काप करून सजवलेली असतात। आणि कोशिंबीरीची जी फळं आहेत ती कच्चीच खाली पाहिजे, त्याच्यातून आपल्याला शरीरासाठी आवश्यक अशी घटक मिळत असतात। आता पहा मुलांनो, तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारते। आपण पाहिलं की नाही काही जे अन्नपदार्थ आहे त्या अन्नपदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते, आता तुम्ही विचार करून सांगायचा काही पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते। इशिका सांग, इशिका काही अन्न पदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते, हा त्याचं उत्तर काय आहे, ते अन्न पदार्थ उष्णता का बर दिली जाते शिजवण्यासाठी। पहा आता पहा अन्न पदार्थ, आपण तुम्ही तांदूळ, आपण तांदूळाचे दाणे आपण जेव्हा कच्चे आपण खातो का ते शिजवून खातो की नाही, मग शिजवल्यामुळे काय होतं ते मऊ होतात आणि पचायला हलके होतात आणि शिजवल्यामुळे ते अधिक खमंग आणि रुचकर होतात, हो की नाही। आपण जेव्हा भात शिजवतो की नाही ते किती मऊ मऊ छान लागतो, आधी मग आपण नुसतं कच्चा तांदूळ खातो का नाही खात, म्हणून हे काही अन्नपदार्थ शिजवताना द्यावे लागते। आता पुढचा प्रश्न बघा, आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो, तुम्हाला तर सगळ्यांना येणारच आहे या प्रश्नाचं उत्तर। आशिष सांगायचं, आशिष आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो, म्हणजे कोणते पदार्थ आपण कच्चे खातो आहे ना, आपण पाहिलं आपण खूप फळ, बरोबर आहे बघा फळ आपण पाहिलं ना कोशिंबीरीच्या फळभाज्या, टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा, कांदा, कोथिंबीर, सुका मेवा, पाहिलं की नाही पण अंजीर, काजू, बदाम, त्यानंतर पिस्ता असे पदार्थ आपण हो बरोबर मनुका हे पदार्थ आपण कच्चे खात असतो, कारण कच्च्या पदार्थातूनच आपल्याला पौष्टिक घटक मिळत असतात। बरोबर, आता पुढचा प्रश्न बघा, स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते, विनोद 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 माईक चालू आहे ना बाळा, आपण लाकडापेक्षा गॅस वापरणं का सोयीचं असत। आता शहरामध्ये आपण जास्त गॅसच वापरतो, आता गावामध्ये पण काही म्हणजे लाकडापेक्षा म्हणजे चुलीपेक्षा एकेकाळी पटकन जेवण होत टापास, बरोबर, नंतर बघा पटकन जेवण असत, गॅसवर पटकन जेवण होत, लाकडाचा धूर होतो, गॅसमुळे प्रदूषण वाढत नाही, हा बरोबर आहे, बरोबर आहे, त्याचं उत्तर प्रदूषण, तुमच्या सगळ्यांची उत्तर बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय काय गॅस पटकन पेटतो कारण लाकूड पेटवायला वेळ लागतो की नाही, लाकडाचा धूर होत असतो म्हणून गॅसचा धूर होत नाहीये आणि गॅसवर स्वयंपाक करायला सुद्धा वेळ कमी लागतो आणि वृक्षतोड पण होत नाही आणि प्रदूषण होत नाही, कारण चुलीमध्ये आपण लाकूड लाकूड म्हणजे इंधन म्हणून वापरतो आणि मग लाकूड आपल्याला मग काय करावं लागतो, मग
त्याच्यासाठी वृक्षतोड करावी लागते आणि मग या गोष्टी टाळण्यासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणं सोयीचं असत. आता आपण जो घटक पाहिला की नाही मुलांनो, त्या घटकामध्ये आपण काय काय शिकलो ते पहा. अन्न पदार्थ त्या पदार्थ शिजवण्याच्या पद्धती, उकडण्याच्या पद्धती, भाजण्याच्या पद्धती, वाफवण्याच्या पद्धती, कारण त्यामुळे काय होतं की पचायला हलके होतात, ते पदार्थ मऊ होतात आणि नंतर ते पदार्थ बनल्यानंतर अतिशय रुचकर आणि खमंग होतात. नंतर आपण पाहिलं उकडणे, वाफवणे, तळणे, भाजणे या काय आहेत, उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत. नंतर आपण काही जे हे पदार्थ आहेत की कच्चेच खातो म्हणजे उष्णता न देता कोणकोणते पदार्थ आपण कच्चे खातो, केळ्याचं शिकरण हो की नाही, तुम्हाला कधी भाजी नसेल तर आई पटकन केळ्याचं शिकरण करते, केळ्याचं शिकरण, त्यानंतर कोशिंबीर, असे हे पदार्थ आपण उष्णता न देताच तयार करतो, म्हणजे हे पदार्थ आपण कच्चेच आपण खात असतो. आता मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार या, पुढील अन्न पदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात, म्हणजे आपण ज्या अन्न शिजवण्याच्या ज्या पद्धती पाहिले की नाही, उकडणे, वाफवणे, भाजणे आणि तळणे. आता विचारा ढोकळा, ईश्वरी सांगायचं, ईश्वरी ईश्वरी सांग बळा, ईश्वरी उकडणे, उकडणे ढोकळा आपण पाण्यामध्ये उकडवतो का काय आपण? हा बघूयात कुणाला तेलामध्ये बाई. सोनाक्षी, सोनाक्षीने आपलं रेज हँड केलेलं आहे, सोनाक्षीने उत्तर सांगायचंय. आपण आधी ढोकळा काय करतो, वाफवतो की नाही, वाफवलेले पदार्थ पाहिला, मोदक, ढोकळा हो की नाही, त्यानंतर इडली, मग ढोकळ्यावर नंतर आपण आपल्या चवीप्रमाणे नंतर आपण ते फोडणी देतो, तेलाची फोडणी देतो. ढोकळा काय करतात, वाफवून घेतात हो की नाही. आता आमटी, डाळीची आमटी, कडधण्याची आमटी, हे पदार्थ करण्यासाठी मृणमयी सांगणारे उत्तर, कोण शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात? शिजवतात म्हणजे ते उकडवतात, पाण्यामध्ये उकडवतात की नाही, शिजवतात बरोबर. नंतर करंजी, आर्या सांग, आर्या बाई आर्याने उत्तर सांगितलं का? आर्याने हात वर केला नाही, मी आर्यालाच विचारलं होतं मी. करंजीने का तळतात. नंतर बासुंदी, इशिका सांग, इशिका इशिका बासुंदी खाता की नाही, दुधापासून बनवतात. बासुंदी दूध शिजवून बनवतात. हा दूध शिजवून बनवतात बरोबर आहे, दूध आठवावं लागतं बरोबर. त्यानंतर रस्सा, रस्सा रस्सा, कोळंबीचा रस्सा, माशाचा रस्सा असतो ना, तो रस्सा करण्यासाठी शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात? विहान सांग, विहान, विहाने हात वर केला की नाही, विहान विहानचा माईक बंद आहे का बाळा? त्यानंतर ध्रुव सांग तू, हा उकडून घेतात बरोबर. थालीपीठ सार्थकी सांग, थालीपीठ सार्थकीचं माईक चालू कर साहेब, सार्थकी परतून करतात ना, थोडस तेलावर परतून भाजून, म्हणजे आपण पोळी भाकरी नुसतं भाजून करतो, पण जे पदार्थ थोडस तेलावर किंवा तुपावर करतात ना त्याला परतून करतात हो की नाही. आता पोळी, आशिष सांग, आशिष पोळी करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात? भाजतात बरोबर. पोळी, पोळी आता पुढचा प्रकार आहे मंदार सांग, भात, भात भात शिजवतात बरोबर, भात शिजवून घेतात बरोबर.
त्यानंतर वडा रुद्र रुद्र बरोबर बरोबर शाबास तळलेले पदार्थ तुम्हाला बरोबर आठवले हा पोहे सार्थक सांग सार्थक पोहे हात वर केलं ना बाळा तू तुझं माईक चालू कर तळणे पोहे तळून खातो का आपण परत नाही बरोबर शाबास बरोबर हा आपण बघूया ना आता हा तो स्वाध्याय दिलेला आहे आज स्वाध्याय तुम्ही तो घरी सोडवायचे लक्षात आलं भाजून केले जाणारे पदार्थ कोणते तुम्हाला माहितीये तळून केले जाणारे पदार्थ वाफून केले जाणारे पदार्थ उकळून केले जाणारे पदार्थ आणि कच्चेच खाल्ले जाणारे पदार्थ तुम्हाला मी गृहपाठामध्ये हा स्वाध्याय देणार आहे तो घरी तुम्ही सोडवायचे हा आणि दोन दोन नावे त्याच्यापुढे लिहायचे कोणते दोन नावे तुम्हाला जे आठवते ना भाजून कोणकोणते आपण पाहिलं आता भाजून पोळी भाकरी त्यानंतर कणीस भुईमुगाच्या शेंगा त्यानंतर बिस्किट वगैरे हे पदार्थ भाजून केले जातात ओके ना तर हा स्वाध्याय तुम्ही घरी सोडवायचे त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा दुधापासून कोणकोणते पदार्थ बनवतात आपण पाहिलं ना दुधापासून दही बनवतात त्यानंतर पनीर बासुंदी बासुंदी बनवतात तर हा जो पेज नंबर किती आहे हा तुम्हाला अभ्यास तुम्हाला पाठवणार तुम्हाला व्हॉट्सअप हा व्हॉट्सअपवर हा अभ्यास पाठवणार तुम्ही त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहायची नंतर लक्षात आलं की उष्णता न देता कोणकोणते पदार्थ तयार करतात म्हणजे कोणकोणते पदार्थ आपण कच्चे कच्च्या स्वरूपामध्ये खातो त्या पदार्थांची पेज नंबर किती आहे नंतर पुढचा जो प्रश्न आहे की आपल्या जेवणात रोजच्या जेवणात कोणकोणते अन्न पदार्थ असतात कार्तिक उत्तर सांग कार्तिकला उत्तर खूप पोळी भाजी पापड बाई हा पोळी भाजी वरण भात कोशिंबीर हे लोणचं पापड बाई हा लोणचं पापड पण कधीतरी असतं आपण दररोज खातो का लोणचं पापड हा आता आज आपण अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिलं शिजवता खातो तुम्हाला सगळे पदार्थ तुम्हाला सगळे कळले असतील की नाही मुलांनो आणि काही काही पदार्थ पाहून तर तुम्हाला अगदी खूप खायची अगदी उत्सुकता एकदम तोंडाला पाणी पण सुटलं असेल मग आजचा तुम्हाला पाठ आवडला की नाही सगळ्यांना हा आजचा धडा हा आज मी जी तुम्हाला माहिती शिकवली तुम्हाला सगळ्यांना ती माहिती तुम्हाला कळली का समजली तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही काय करायचंय लाईक करायचंय आणि आज आज जी तुमची मित्रमंडळी या ऑनलाईन क्लासला जी उपस्थित नव्हती हा व्हिडिओ तो शेअर करायचंय नंतर ह्या आपल्या युट्यूबचं जे चॅनल आहे ना आपलं हे दररोजचं तो सबस्क्राईब करायचंय सगळ्यांनी तर मंडळी सगळ्यांना हा पाठ आवडला असेल ना तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतला छान छान तुम्ही उत्तर दिलात तर सगळ्यांचा मी आभार मानते धन्यवाद टीचर आवाज नाही येत आहे आवाज नाही येत आहे मॅडम आवाज नाही येत आवाज नाही येत आई आवाज नाही येत आवाज नाही येत आहे